पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. या सप्तपूर्तीचं औचित्य साधत पुण्यामधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक ॲडव्होकेट प्रसन्न जगताप यांनी सिंहगडोड परिसरामधील सर्वात मोठ्या लायगुडे हॉस्पिटलमध्ये लसीकरणाची मोहीम राबवणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह, सॅनिटायझर आणि रोख रक्कम देऊन गौरव केला. ॲडव्होकेट प्रसन्न जगताप मित्रपरिवाराच्या वतीनं कृतज्ञतापूर्वक सन्मान करून या कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्यात आलंय. गेल्या 4-5 महिन्यापासून लसीकरणाची मोहीम देशामध्ये राबवली जाते. असं असताना आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावत आहेत. याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पुण्यामधील नगरसेवकांनी नरेंद्र मोदी सरकारच्या 7 वर्ष पूर्तीचं औचित्य साधत सिंहगड रोड परिसरामधील सर्वात मोठ्या लायगुडे हॉस्पिटलमध्ये जाऊन लसीकरण मोहीम राबवणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, स्टाफ आदी कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केलाय. यावेळी सॅनिटायझर आणि रोख रक्कम देखील देण्यात आली आहे. या उपक्रमाची पूर्तता करण्यासाठी प्रसन्न जगताप मित्रपरिवाराच्या सदस्यांनी सिंहगड रोड परिसरामधील पोलीस अधिकारी, पोलीस मित्र, कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे.